जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, अखेर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाच्या अनुदानाच्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सन 2022 बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टी, सततचा पाऊस, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं, ज्याच्यासाठी 20 जून 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 268,363 शेतकऱ्यांसाठी 114,90,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु या निधीचं वितरण करत असताना, मंजुरी देत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मात्र याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन उभा करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या माध्यमातून 25 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाला या ठिकाणी जळगाव, जामोद आणि नांदुरा तालुक्यातील 27,918 शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी पत्र देण्यात आलेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवरती अखेर आता उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बुलढाणा यांना या शेतकऱ्यांचा समाविष्ट करून या शेतकऱ्यांसाठी 19,87,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील 4 सप्टेंबर 2023 हे पत्रक आपण पाहू शकता. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं प्रतिजिल्हाधिकारी बुलढाणा यांनी हे पत्र आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, 25 ऑगस्ट 2023 पत्राद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद व नांदुरा तालुक्यातील 27,918 लाभार्थ्यांच्या 2 हेक्टर मर्यादेमधील 24,616 हेक्टर बाधित क्षेत्राकरता 19,87,13,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्याची विनंती केलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती 20 जून 2023 शासन निर्णयातील बुलढाणा जिल्ह्याकरता मंजूर करण्यात आलेल्या 2,68,000 शेतकऱ्यांसाठी 114,90,00,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये या दोन्ही तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची माहिती DBT प्रणालीद्वारे भरण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जो ऑलरेडी बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी आहे, याच निधीमधून आता जळगाव, जामोद आणि नांदुरा तालुक्यातील 27,918 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सततच्या पावसाच्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.